भारतीय घटने शिल्पकार युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान अभिवादन करत आहे। त्यानंतर दादासाहेब अशाकडे आपल्याला जायचं आहे आणि त्याचंच प्रतीक या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाचं दादासाहेब काटकर आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी उद्घाटन करत आहेत। बारा बाजार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय विडिओ काका हे सुद्धा या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत। रत्नाताई यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण दीपप्रज्वलन करावं। लोकशाही संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। मित्र हो, आपण सगळे लोकशाही मध्येच आहोत। लोकशाही मध्ये आपला जो एकमेकांसोबत जो संवाद व्हायला पाहिजे तो संवाद होत नसल्यामुळे अनेक अडचणींना आपण स्वतः सामोरं जात आहोत आणि म्हणून महाराष्ट्राचे बारा बृहदीदार महासंघाचे अध्यक्ष माननीय कल्याणरावजी दळे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा सुरू आहे। 1 जून या दिवशी शिर्डी येथे महाराष्ट्रातील संपूर्ण 12 मतदारांचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांची बैठक बोलावण्यात आली। त्याप्रमाणे ही आपल्या समोर बसलेली मंडळी अगदी तरुण मंडळी यांनी ज्या वेळात नुकतेच विजय भोंदकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। तर या ठिकाणी आणि या ओबीसी मध्ये जो ओबीसी वर्ग आहे ज्याच्याकरता बाबासाहेबांनी 342 कलम लिहिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेही ठरवल्या आहेत। एससी एसटी आणि ओबीसी अनेक जाती त्यांनी घातल्या, तर या जाती टाकत असताना खऱ्या अर्थाने ज्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्या लोकांना त्यांनी ओबीसी मध्ये टाकलं आणि मूळ ओबीसी तर कोणी असेल ज्याच्याकरता बाबासाहेबांनी कलम तयार केली तो मूळ ओबीसी तर कोणी असेल तो तो बारा प्रवृत्तीदार आहे। त्यावेळी शिष्य होती गावभाग चालवत असताना त्याच्या घरामध्ये धान्य न्यायचं, त्याचा वर्षाच्या काळासाठी सहजपणे निघून जायचा, त्यांना संघटित होण्याची नितांत गरज आहे। म्हणजे आरक्षणामध्ये आमचा नंबर कुठेच लागत नाही, नोकरीमध्ये आमचा नंबर कुठेच लागत नाही आणि तसंही आमचा नंबर कुठेच लागत नाही। आणि करायचं तरी काय आणि जगायचं तरी कसं आणि या सर्व राजकीय नेत्यांनी जर आपण सरकार म्हणतो की सरकार तुमच्या आमच्या हिताचा विचार करतं आणि तुमच्या आमच्या हिताकरता काही गोष्टी ठरवतं, तर या सरकारने आजपर्यंत पूर्वीपासून आजपर्यंत या 12 मतदारांच्या संदर्भामध्ये कुठेही कोणताही काहीही विचार केलेला नाही। आता एक ताजी बातमी आली की प्रचंड अशा प्रकारचं मोठं संघटना आपल्याला उभारायचं आहे, तरच या परिस्थितीत आपल्याला तरुण जाणे शक्य आहे। आपल्यामध्ये आदरणीय
प्रतापराव भरव साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत घेऊ भास्कर सदर दिसा विनंती करतो. हा घटक जिवंत आहे की नुसता नावाचा आहे, कारण वंश परंपरागत बहुतेक व्यवसाय आपले संपलेले आहेत, त्यामुळं खास करून शिक्षणावर जोडेल. या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी वर्ग आहे ज्यामध्ये तीन घटक प्रामुख्याने गणले गेलेले आहेत, भटके विमुक्त, 12 अनुतेदार, 18 अनुतेदार आणि मायक्रो ओबीसी आणि सधन ओबीसी. या रचनेनुसार प्रामुख्याने तीन घटक त्यांनी मांडलेले आहेत. मध्ये पहिला घटक जो आहे तो भटके विमुक्त आहे, दुसरा घटक जो आहे जो वंश परंपरागत व्यवसाय करतो अशी 12 अनुतेदार, 18 अनुतेदार आणि तिसरा जो घटक आहे ज्याला सीओबीसी म्हटलेला आहे, ज्यामध्ये कुणबी, जसं आता बिहारमध्ये कुर्मी आहे, यादव आहे, ज्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, असा हा तिसरा घटक आहे. आयोगाच्या शिफारशी आहे त्या प्रामुख्याने अंमलात आल्या पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त यांना शिक्षणामध्ये 100% सवलती आहे हे मान्य करतो. जेव्हा साधनविहीन संपत्तीविहीन जो वंश परंपरागत काम करणारा 12 अनुतेदार आणि 18 अनुतेदार आहे, या घटकाला 100% शिष्यवृत्ती मिळण्याची जेव्हा गरज होती तेव्हा या नालायक सरकारने आपल्याला हे होऊ दिलं नाही आणि आपली मुलं ही 70 वर्षापासून शिक्षणापासून वंचित आहे. यासाठी सर्वात मोठी मागणी आपली असली पाहिजे की आमच्या मुलाला 100% शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि उच्च शिक्षणात ही प्रामुख्याने मिळाली पाहिजे. सर्वात जोरदार मागणी असायला पाहिजे आपण, कारण आजही आपण भटके ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदची आणि नगर परिषद महानगरपालिकेची जेव्हा तुम्ही इलेक्शन लढता तेव्हा पहिल्यांदा बीजेपी असो काँग्रेस असो फक्त आणि फक्त कुणबी माळेचाच विचार केला जातो, तुमचा आणि आमचा विचार केला जात नाही. त्यामुळे आमचा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेपासून वंचित आहे. सर्वांनी त्यांना मदत केली, तरुण मनाने मदत केली. आपल्या समाजाचा ज्यावेळेला एखादा मोर्चा निघतो, एखादा उठाव निघतो, त्यावेळेला मला खरं सांगा की आपल्या समाजाचा एखादे आमदार असेल, एखादा मंत्री असेल, पण कधी तरी तो आम्हाला 25,000 रुपये देतो काय सांगा. त्या लोकांनी लाखो रुपये दिले. काल परवा एक माझ्या मित्राने मला सांगितलं, औरंगाबादचे वकील का कोर्टाच्या प्रोसेस मध्ये होते, त्यांनी सांगितलं की या प्रोसेस मध्ये मला काही पैसे लागतील, 2 करोड पाहिजे म्हणून सांगितलंय. त्यांच्याकडे 47 करोड रुपये जमा झाले. विचार करा, ही ताणत त्यांच्याकडे आहे म्हणून थोडंफार अपवादी म्हणे त्यांना काही खूपच काय मिळालं असं मानण्या म्हणणार. सगळ्यांनी वज्रमूळ बांधायची आणि ज्या प्रस्तावित वर्गाने आपले इतिहास पूर्व काळापासून आमचे शोषण केले, आमचं रक्त प्यायलंय, त्यांना सगळ्यांना हाकलून लावायचं आणि त्याच्यासाठी आपण एकत्र ही वज्रमूळ बांधली पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, आम्ही ठरवलंय तुम्ही ठरवणार आहात का? आपण नेहमी बोलतोय पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विच ओपन इच अँड एव्हरी ना, आपण पाठ करून ठेवलाय. पण त्यासोबत सर्व समाजाच्या पदवी यांचं बुलढाणा जिल्ह्याच्या 12 उद्धारमध्ये जाहीर आभार व्यक्त करतो व बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या तमाम कार्यकर्त्यांचं आजच्या आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो, म्हणजे आभार मानतो या कार्यक्रमातून खुश राहिले आणि आयोजकाच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आलेलो आहोत बुलढाणा येथे. याचं कारण असं आहे की आज आहे 12 बुलढाणा विकास महासंघाची या ठिकाणी एक लोकशाही संवाद परिषद या ठिकाणी झालेली आहे आणि त्या परिषदेमध्ये काय सूर या ठिकाणी उमटलेला आहे या संदर्भामध्ये आपण KKLive चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत या ठिकाणी लोकशाही संवाद परिषदेचे सर्व गणमान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी काय ठिकाणी आहे. नमस्कार, मी
मुक्ताप्रभा गुरव राष्ट्रीय गुरव समाज प्रवीण साध्याय अध्यक्ष बारा बजूदार महासंघाचा उपाध्यक्ष या नात्याने 19 जून पासून आम्ही लोकशाही संकल्प संवाद यात्रा चालू केली आहे। मराठा आरक्षणापासून जी काही लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे, असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे, म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व बारा बजूदार आरोग्यदार मुक्ताची एक मूळ बांधून आमचा फंडामेंटल राईट किंवा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याचा मी दौरा करत आहोत आणि आमचे नेते कल्याणराव दळे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण आणि ह्या संवाद यात्रेत आम्हाला अनेक लोक या ठिकाणी जे उपेक्षित आहेत, पारधी समाज भेटलेला आहे, परत गोसावी जंगम गोष्टी त्याचप्रमाणे सारी बारी अनेक मंडळी या ठिकाणी भेटलेली आहेत आणि ह्या सगळ्यांची एक मूळ बांधून येत्या विधानसभेच्या इलेक्शनच्या सती तयारी सामाजिक आणि राजकीय बदल व्हावे अशी आमची अपेक्षा आहे। आतापर्यंत आम्हाला गुलाम वागवून ही गुलामगिरीच्या गुलामगिरी तोडण्यासाठी आम्ही आता एकजूट झालेले आहोत आणि ही सर्व श्रेय कल्याणराव दळे साहेबांचं आहे आणि आम्ही जमिनीवरची माणसं आहोत, आम्ही कुणाचंही दलाली करणार नाही, आम्ही कुणाचंही एजंट होणार नाही, आम्ही आमचा अधिकार आमचा वाटा आम्ही मिळून घेणार आहे। हे 12 वजार 18 वजार आणि भटक्या विभागाच्या संवाद यात्रेतून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि भविष्यातला चांगले योग येणार आहे हे निश्चित आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनाच आव्हान करतो की ह्या प्रवाहात आपण सर्व 12 वजार 18 वजार जे उपेक्षित घटक आहेत त्यांनी सामील व्हावं एवढीच या ठिकाणी या परिस्थितीच्या वतीने विनंती। या ठिकाणी सिद्धातून असं उमटलेलं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 12 बजूदारची जी संकल्पना या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय कल्याणराव दळे यांनी जी संकल्पना या ठिकाणी राबवलेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी या परिषदेला उपस्थित आहेत, जाणून घेऊया या संदर्भामध्ये माहिती। राज्यामध्ये आम्ही बघितलं एका बाजूला हिंदू म्हणून आम्हाला एका बाजूला ओबीसी नावी दोघे सुतार कुमार नवार गुरु सिंपी बंजारा वगैरे या सगळ्याच हिंदूच्या जातीमध्ये जर एखाद्या मुलीवरती एखाद्या घरावरती जर अन्याय जर झाला तर हिंदू म्हणून कोणी त्या ठिकाणी धावू नये ही आमची त्या ठिकाणी भावना झाली, जात म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूनं आम्ही ओबीसी त्या ठिकाणी आणि ओबीसी म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जातो आम्ही ओबीसी पण आमच्या असं लक्षात आलं की या सगळ्या मायक्रो ओबीसीतल्या जाती ज्या आहेत त्या जातीचं संरक्षण करणाऱ्यासाठी ओबीसीचा मोठा घटक सुद्धा आमच्या बाजूने उभा राहत नाही, ही भावना महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची त्या ठिकाणी झाली आहे आणि जनतेनं आम्हाला आदेश दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा आणि महाराष्ट्रामध्ये उपेक्षित फुले आंबेडकरांना जे राज्य अपेक्षित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना जे राज्य अपेक्षित आहे ते राज्य निर्माण करण्यासाठी आणि 2019ची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोक फसले नाही पाहिजे, फसल्या घोषण्यामध्ये ते गेले नाही पाहिजे, हिंदुत्वाच्या नावावर बळी न पडले पाहिजे, याच्यासाठी ज्यांना लोकशाही खेड्यापाड्यामध्ये ज्यांना कोणाला माहीत नसेल त्या सगळ्या वर्गांना लोकशाही कशाला म्हणतात हे सांगण्यासाठी आणि लोकशाहीचं राज्य आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं। राजीव गांधी यांच्या स्वप्नातील 1984 जी राज्यघटना आणि त्यांनी त्या विधेयकामध्ये जी मांडणी केली की लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायचं नेमकं ते होताना दिसत नाही आणि म्हणून कल्याणजी दळे यांच्या स्वप्नातील लोकशाही सभा त्या माध्यमातून आपण सत्तेचं विकेंद्रीकरण प्रत्येक घटकाला त्या सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे याच्यासाठी हा प्रयोग जो आहे हा यशस्वी होईल एवढंच मी बोलतो।